नमस्कार शिक्षक बंधु भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रांनो, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे सेतू अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2022-23 इयत्ता 9वी विषय भूगोल दिवस 14वा संपूर्ण उत्तर व स्पष्टीकरणासह प्रश्न क्रमांक 1 ग्रामीण भूमी उपयोजनात शेती का महत्त्वाची असते। 1. भारतातील ग्रामीण भागातील बहुतांश लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय असतो। 2. शेती देशातील लोकांच्या अन्नधान्याच्या गरजा पूर्ण करते, तसेच इतर उद्योगांना कच्चा माल पुरवते। 3. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त भूमीचे शेतीसाठी उपयोजन केले जाते। प्रश्न क्रमांक 2. ग्रामीण व नागरी भूमी उपयोजनातील फरक स्पष्ट करा। ग्रामीण 1. ग्रामीण भागात जमिनीची उपलब्धता जास्त व लोकसंख्या कमी असते। नागरी 1. नागरी भागात लोकसंख्येच्या मानाने जमीन मर्यादित असते। ग्रामीण 2. ग्रामीण भागात शेती, वनक्षेत्र, खाणकाम इत्यादीसाठी भूमीचा वापर केला जातो। नागरी 2. नागरी भागात रस्ते, औद्योगिकीकरण, मोठमोठ्या इमारती, लोहमार्ग यांसाठी भूमीचा वापर होतो। ग्रामीण भागातील जमिनीच्या उपयोजनाचे वर्गीकरण शेतजमीन, पडीक जमीन, वनजमीन, गायरान, माळरान। 3. नागरी भागातील जमिनीच्या उपयोजनाचे वर्गीकरण व्यावसायिक क्षेत्रे, निवासी क्षेत्रे, वाहतूक सुविधांचे क्षेत्र, सार्वजनिक सेवांचे क्षेत्र, मनोरंजनाची ठिकाणे। 4. ग्रामीण भागातील भूमी उपयोजनाचा आकृतीबंध तुलनेने साधा असतो। 4. नागरी भूमी उपयोजनाचा आकृतीबंध तुलनेने जटिल असतो। प्रश्न क्रमांक 3. नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक का असते? 1. लोकसंख्येच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी शासनामार्फत विविध सुविधा पुरविल्या जातात। 2. या सेवा पुरविण्यासाठी वापरण्यात आलेली शहरातील जमीन म्हणजे सार्वजनिक सेवांचे क्षेत्र होय। 3. टपाल कार्यालय, पोलीस स्टेशन, पोलीस ग्राउंड, शासकीय शाळा, शासकीय महाविद्यालय, शासकीय विद्यापीठे, शासकीय रुग्णालय इत्यादी सुविधा पुरवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनीचा सार्वजनिक सेवांच्या क्षेत्रात समावेश होतो। 4. सार्वजनिक सुविधा क्षेत्राद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सेवांमुळे सामाजिक कल्याणात भर पडते। प्रश्न क्रमांक 4. नागरी वस्तीत सर्वात जास्त क्षेत्र निवासी कार्यासाठी का वापरले जात असावे? तर आहे 1. निवासी क्षेत्रात जमिनीचा वापर लोकांच्या राहण्यासाठी केला जातो। 2. या क्षेत्रात घरे, इमारती, लोहमार्ग, रस्ते या बाबींचा समावेश होतो। 3. नागरी भागात लोकसंख्येच्या मानाने जमीन मर्यादित असते, त्यामुळे लोकसंख्येची वितरण दाट असते। 4. लोकवस्ती जास्त असल्याने या प्रकारच्या भूमी उपयोजनाचा विस्तार नागरी भागात जास्त असतो, म्हणून नागरी वस्तीत सर्वात जास्त क्षेत्र निवासी कार्यासाठी वापरले जात असावे।